कोपर गावात पहाटेच्या वेळी शांती शिक्षिका नैना खिलाडी कपिलाबाई कीर्तनकार एसटी बसची वाट पाहत आहेत. पूर्वी इथे थोड्याच महिला दिसत असे, पण आता अनेक महिला सुरक्षितपणे प्रवास करताना दिसतात. हे शक्य झाले महिला सन्मान योजनेमुळे. या योजनेचे महाराष्ट्रातील महिलांना 50% सवलती एसटी बसने प्रवासाची सुविधा मिळवून दिली. हा प्रवास अगदी सुखद आणि शिस्तीचा झाला. याचा फायदा असा झाला की पैशांची होणाऱ्या बचतीमुळे शांतीला घर खर्चासाठी जास्त पैसे मिळू लागले, तर नैना स्वतःसाठी शूज घेऊ शकली आणि कपिलाबाईने कीर्तन शाळा सुरू केली. खेळ असो किंवा व्यवसाय, महिला आज सर्व क्षेत्रात पुढे आहे. देवा भाऊनी ही योजना आणून महिलांना सक्षम आणि सन्मानित केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, पनवेल वार्ता न्यूज.